मुंबई आणि परिसरात 3 नवीन रेल्वे पादचारी पूल बांधण्याचं काम लष्कराकडे सोपवण्यात आलंय. संथगती कारभार करणाऱ्या रेल्वे प्रशासनालाच नव्हे तर एकंदरीत सरकारी व्यवस्थेलाच ही मोठी चपराक मानली जाते. एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटनेनंतर अखेर यंत्रणेला खडबडून जाग आलीय. या दुर्घटनेला महिना उलटल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तपणे घटनास्थळाची पाहणी केली. एल्फिन्स्टन रोड, करी रोड आणि आंबिवली या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी तातडीनं रेल्वे पूल उभारण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे पूल उभारणीची जबाबदारी रेल्वेऐवजी चक्क लष्करावर सोपवण्यात आली आहे. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसकडे खूप मोठी जादूची ताकद आहे. त्यांच्याकडे पूर्ण सेवा आहेत की अगदी ब्रह्मपुत्रेवर ब्रिज बांधून सुद्धा रणगाडा त्याच्यावर चढू शकतात. इतकी ताकद असलेले इंजिनिअरिंग त्यांच्याकडे आहे. हा जो प्रोसेस टेंडर आणि सगळ्या प्रक्रियेचा जो जातो त्यातनं जाणारा वेळ वाचवायचा असेल तर जी टू जी, गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट काम केलं तर कदाचित जिथे दुर्घटना घडली त्या ठिकाणी तातडीने आपण काम करू शकू. मुळात प्रश्न हा आहे की सर्वात जास्त कर्मचारी संख्या असलेल्या रेल्वे विभागाला साधा पादचारी पूल बांधण्यासाठी लष्कराची मदत का घ्यावी लागली याचं उत्तर फक्त आणि फक्त रेल्वेच्या संथगती आणि लाल फितीच्या कारभारात आहे. सरकारमध्ये कुठल्याही कामासाठी निविदा प्रक्रिया अनिवार्य असते. निविदा प्रक्रियेत अधिकाऱ्यांची टक्केवारी ठरलेली असते. कंत्राटदार स्वतःचं भलं होईल अशा पद्धतीनंच काम करतात. प्रकल्पाची किंमत वाढावी यासाठी संथगतीनं कामं केली जातात. त्यामुळेच कोणताही सरकारी प्रकल्प वेळेवर पूर्ण होणं हे दिवास्वप्नच ठरतं. खरं तर परळ टर्मिनसचं भूमिपूजन 2016 झालं पण या प्रकल्पाचं जेमतेम 10% कामही पूर्ण झालेलं नाही. मुंबईतीलच नव्हे तर देशातील अनेक रेल्वे प्रकल्प रखडलेत. कामं कासवछाप गतीनं सुरू आहेत. एल्फिन्स्टन परळची वाढती गर्दी सामावून घेऊ शकेल असं परळ टर्मिनसचं काम फास्ट ट्रॅकवर करण्यात रेल्वे अपयशी ठरली. त्यामुळेच साधा रेल्वे पादचारी पूल बांधण्याचं काम लष्करावर सोपवण्याची वेळ आली. मिलिटरी की मदत सिव्हिल वर्क के लिए मांगना ये रेलवे डिपार्टमेंट की कमजोरी है और वो अगर उसको ठीक बनाना चाहते हैं कॉन्ट्रैक्ट पे किसी बड़े कॉन्ट्रैक्टर्स को देकर उसको जल्दी से जल्दी निपटा सकते हैं. जब समंदर के ऊपर बड़े बड़े पुल बन रहे हैं, बड़े बड़े मेट्रो रेल लाइन बन रही है मुंबई में, तो ये बनाने में क्या दिक्कत है. आपल्याकडे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं ही म्हण प्रचलित आहे पण रेल्वेच्या नाकर्तेपणामुळे लष्करावरच आता भाकऱ्या भाजण्याची वेळ आली आहे नाईलाजानं. अमित जोशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.